वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. हाच विचार करत जुन्नर तालुक्यातील मंगरूळ गावामध्ये स्वप्नवेद अनाथालय व मोर्या प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन स्वप्नवेद अनाथालयाचे सदस्य यश माळी व आत्माराम पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास एक वाफेचे मशीन भेट देण्यात आले. या शिबिराला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शरददादा सोनवणे, कात्रज दूध संघाचे माजी चेअरमन व संचालक बाळासाहेब खिलारी, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे आदींनी भेटी दिल्या. आतापर्यंत या शिबिरामध्ये तब्बल 207 जणांनी रक्तदान केले आहे. यावेळी सरपंच सविता गायकवाड, अतुल भांबेरे, संभाजी शेठ चव्हाण, गोट्याभाऊ वाघ, स्वप्नवेद अनाथालयाचे संस्थापक सचिन भोजने व मोर्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण गोत्राळ, विजय गायकवाड, स्वप्नील भंडारी, स्वप्नवेद व मोर्या मित्र परिवार उपस्थित होता. या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. या प्रसंगी बोलताना काय प्रतिक्रिया दिल्या जुन्नरचे माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष शरददादा सोनवणे यांनी पाहूयात. प्रतिष्ठान व स्वप्नवेद अनाथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या महावीर जयंतीच्या या जयंतीचा औचित्य साधून या मंगळूरच्या तरुण मुलांनी एक सुंदर अशा पद्धतीचा निर्णय केला. संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये कोरोनाचं संकट असताना या संकटाला सर्वात महत्त्वाची काय गोष्ट आहे तर ती रक्ताची, आणि हा रक्त आणि प्लाझ्मा या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असल्या कारणामुळे इथल्या मुलांनी अतिशय जबाबदारीने आजचं या कार्यक्रमाची रूपरेषा आखली आणि या कार्यक्रमाला अतिशय आवर्जून आमंत्रण दिल्यानंतर खरंतर इतर सगळ्या गोष्टीपेक्षा ही गोष्ट किती महत्त्वाची आहे, किती जबाबदारीची आहे, किती जीवदान देणारी आहे आणि हे तरुणांशिवाय कोणी करू शकत नाही. म्हणून मोर्या प्रतिष्ठान आणि या ठिकाणी असलेल्या स्वप्नवेद अनाथालय यांनी एक सुंदर अशा पद्धतीची जबाबदारी स्वीकारली आणि ती पार पाडली. मी पाहतोय की आता 120 अधिकच्या बॉटल्स या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि 100-125 बॉटल्स अजून सायंकाळी 4 वाजेपर्यंत तिथे निश्चितपणे मिळतील. हा हातभार आजच्या काळामध्ये फार मोठा हातभार आहे. अयोध्या जिंकायला जशा प्रभू रामचंद्रांना खारीचा फार मोठा अंतरस्पर्श झाला आणि त्या विजयामध्ये त्या खारीचा वाटा उभा राहिला, तसंच आजच्या या आमच्या मंगळूरच्या गावचा आणि मंगळूरच्या टीमचा हा खारीचा वाटा अनेकांना जीवदान देणारा ठरणार आहे. मी मनापासून आजच्या या तरुणांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि कोरोनाचं संकट फार मोठं आहे, आपण हे संकट साधारण समजू नका. अजूनही 6 महिने आपल्याला याच्यातून फार मोठ्या धारिष्ठाने पुढे जावं लागणार आहे. स्वतःला जपा, ज्याला आता कोरोना होईल त्याला जगवणं मुश्किल आहे. सगळ्यांचे हात वर आहे, त्याचं कारण सांगतो. एकही बेड उपलब्ध नाही, ऑक्सिजन मिळत नाही, रेमडेसिवीर मिळत नाही आणि व्हेंटिलेटरही उपलब्ध नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आज जे हसून बागडून जे चाललंय ना आपल्या सर्वांचं, तसं आयुष्य तुम्हाला परमेश्वरने द्यावं त्याच्यासाठी विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवा की आपण किती सेन्सिटिव्ह वागलं पाहिजे. त्या पद्धतीचा कोरोनाचा फार मोठ्या पद्धतीचा विस्तृत प्रवास चालू आहे. आपण याची साखळी तोडली पाहिजे, त्यासाठी हा लॉकडाऊन दिलेला आहे, याची काळजी आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तोंड भरून तुमचं कौतुक करतो. खूप मोठं महत्त्वाचं काम राष्ट्रहितासाठी, या मातीसाठी, या मातीतल्या माणसांसाठी तुम्ही उभं केलंय. आजचं रक्तदान हे निश्चितपणे जीवदान देऊन जाणार आहे. मी आपल्या सर्व टीमला मनापासूनच्या शुभेच्छा केलेले शिवनेरी आपला माणूस, जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने शिवसेना परिवार जुन्नर, शिवसेना परिवार पुणे जिल्हा, शिवसेनेचे सन्माननीय लोकनेते आदरणीय शिवाजीदादा अण्णाराव पाटील, तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय मालुशेर खंडागळे आणि आपल्या सर्व मित्रपणांच्या वतीने, शरददादा युवा प्रतिष्ठान आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी मनापासून आपल्या या तरुणाईला शुभेच्छा व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, मंगळूर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.